यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीत बँकेचे मागील 10 वर्षातील दस्तऐवज जळून पूर्णपणे खाक झाले. यामुळे बँकेचे खूप मोठे नुकसान झाले. यवतमाळ मधील 5 कंदील चौकामध्ये असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. बँक इमारतीच्या वरच्या मजल्यावर ही आग लागल्याचे निदर्शनास येताच यवतमाळ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. याच वेळी बँक इमारतीच्या लगत असलेल्या शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी देखील आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली ही आग सकाळच्या सुमारास आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या आगीमध्ये बँकेचा वित्त विभाग, बँकिंग, शेती आणि बिगर शेती विभाग आगीच्या भक्षस्थानी पडले होते. आगीत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा कक्ष देखील जळून खाक झालाय. बँकेतील या सर्व विभागातील महत्वपूर्ण दस्तऐवज, संगणक आणि सर्व साहित्यासह बँकेचे मागील 10 वर्षातील दस्तऐवज सुद्धा जळून खाक झाले. त्याच्यानंतर आम्ही बँकेत पोहोचलो तर आगीने पेट घेतलेला होता आणि आमच्या चौकीदार, आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी वगैरे सगळी फायर ब्रिगेडची वगैरे सर्व व्यवस्था तोपर्यंत केली होती आणि ते काम सुरू झालं होतं. तरी देखील जुनं रेकॉर्ड असल्यामुळे त्या रेकॉर्डने पेट घेतला आणि आग विझवायला थोडासा विलंब झाला. कारण आग आतमध्ये होती आणि जायला स्कोप नव्हता. त्याच्यामुळे आमचा अकाउंट सेक्शनचा अर्धा भाग आणि शेती विभागाचा पूर्ण भाग असे दोन्ही विभाग पूर्ण जळाले. आणि कर्जमाफी ऑनलाईन आणि बँकेचं डाटावर कामही सीबीएसवर आहे, त्याच्यामुळे त्याचा प्रश्न नाही आहे. त्यांनी कुठे अडचण नाही आहे.